काय तुम्ही कारवाई न्याय हा वेगळा भाग, पण तुम्हाला याच्याबाबत सर्वाधिक टीकेला सामोरं जावं लागलं, कारण ज्या मंत्र्यांविरोधात संजय राठोडांविरोधात तुम्ही रान उठवलं तेव्हा तुम्ही म्हणतात की एकाकी लढाई लढलात, जेव्हा सत्तेत तुम्ही एकत्र होतात तेव्हा सगळ्यात जास्त, म्हणजे तुम्ही भले तेव्हा तुमच्याकडे सत्तेचं पद नसेल, तुम्ही तेव्हा आमदारही नव्हतात, पण त्याच व्यक्तीसोबत आपल्याला सत्तेत सहभागी व्हावं लागतंय, याची सर्वाधिक टीका तुमच्यावरती झाली. नाही बघा, असं आहे की आमदार तर मी आत्ता झाली हो, म्हणजे आमदार झाले म्हणून का लढाई सोडली अशातला भाग नाही आहे, ते हो तो चालूही राहेगा. प्रश्न हा आहे की ज्या वेळेला हा प्रश्न आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विचारण्यात आला, ज्या वेळेला त्याने मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा त्याचं नाव होणार होतं, त्याही वेळेला मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आणि मग त्यावेळेला एकनाथरावांना विचारण्यात आलं, मुख्यमंत्री साहेबांना, की तुम्ही असं का घेतलं, तर त्यांनी सांगितलं की यांना क्लीन चीट दिली आधीच्या सरकारने. मी 100 वेळा पत्रकारांना जेव्हा मला हा प्रश्न विचारतात तेव्हा सांगते, तुम्ही मला प्रश्न विचारता की बाबा याला का केलं मंत्री, तुमच्या सरकारने केलं अमकं ढमकं, तर तुम्ही त्यांना विचारा ना की यांना कुठल्या बेसवर क्लीन चीट दिली, हे उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे, कारण त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संजय राठोडांना क्लीन चीट दिली आणि त्यांनी क्लीन चीट दिली म्हणून यांनी मंत्री केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या गोष्टींची कारणं सांगितली पाहिजे की कुठल्या कारणांखाली यांना क्लीन चीट दिली. चित्रा वाघला 100 प्रश्न विचारण्यापेक्षा एकच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.